से वेलकम बैक टू माय चैनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चैनल वर खूब खूब स्वागत है। तर आता वाजले बघू शकता 8 आणि आज बेलच वाजली नाही मोबाईलची तर लेट उठले आणि तेच विहानला काय पाठवलं नाही कारण त्याला उठवा लागतं मला 6 टिफिनला वगैरे म्हणून त्याला काय पाठवलं नाही आणि फोन करून दिला पण मग इथे वैभवसाठी मी आता भाजी पोळी केलेली आहे याची फ्लावर वाटाणा आणि चपात्या करते आता एक साईडला हे पण बॉईल केलेली आहे त्यांना नाश्त्याला देते। तर असं झालं कसं काय काय माहिती जागच नाही आली आज आणि थंडीमुळे जागच येत नाही खूप झोप लागते ना तर काल थोडं लेट पण झालं आणि दिवसा कसं बाहेर पण गेलो होतो नंतर त्याच्यानंतर आपलं टेरेसमध्ये ते नेट पण लावली तर खूप उशीर होऊन गेला त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या एक दिवस आता मग फोन करून दिला आम्ही आणि आता इथे मी मस्त फ्लावर वाटाणा आणि चपात्या कर तर इथे हे बॉईल आहे ते देते आता नाश्त्याला आता पोळ्या करून घेतील आणि हे बॉईल वैभवसाठी तर त्यांना ते देते तर इथे मी आता पोळ्या करून घेते आणि वैभवसाठी अंडे पण दिले मी नाश्त्याला जे आपले गावठी अंडे आणलेले बॉईल एग तर तेच आता इथे मी करून घेते त्यांचा म्हणजे पोळ्या वगैरे करते टिफिनला मस्त याची भाजी केली फ्लावर वाटाणा आणि आता चपात्या करून घेते पटापट आणि कियारा पण झोपलेली आहे तर ती उठल्यानंतर कसं ती उशिराच उठते कधी कधी लवकर उठून जाते पण मग उठल्यानंतर तिला घ्यावं लागतं वगैरे घेऊन बसावं लागतं त्याच्या आधी मग मी पटापट पोळ्या वगैरे काय असेल ना ते करून घेते आणि मग ती उठली की नंतर एक्सरसाइज झाडणं वगैरे ते चालूच असतं नेहमीचं तर आता चला इथे मी पोळ्या करून घेते आणि त्याच्यानंतर बोललेलंच आणि दूध पण नाही आणलं दूध पण आणायला जावं लागेल विहान मला आता इथे पोळ्या झाल्या आता चहा ठेवणार आणि बाहेर थोडस ऊन पडलंय आज फायनली नाही तर कसं नुसतं थंडीचं वातावरण आणि एकदम ऊनच नाही असं सूर्यच यायचा नाही तर आज थोडस मस्त सनराईज झालेला आहे तर तुम्हाला बाहेरचं पण वातावरण दाखवेलच मी तर इथे मस्त पोळ्या झालेल्या बघू शकता आता चहा ठेवते तर असं झालेलं आहे आणि सनलाईट बघू शकता किती एकदम मस्त येते आणि असं मला असं वाटत होतं खूप अंधार येईल इथे पण मस्त झालेलं आहे ना तर तेच आज मी ना सगळं आवरून देईल हे माती वगैरे सगळंच आवरून देईल आज तेच काम आहे दिवसभर मला आणि चला आता चहा मस्त घेतो आणि ती थंड हवा आणि मस्त ऊन पडलेलं आहे तर आता चहा ठेवलेला आहे मी चहा घेतो आणि मग बोलतेस तुमच्याशी मला गाईलाही टाकायचंय खूप गाई बसलेले इथे वैभव चाललेले हॉस्पिटलला टिफिन ठेवला बाहेरच गाडी होती तर आता खूप गाई आलेली हॉस्पिटलला तर आता पोळी देते तर इथे भरपूर गाई बघू शकता तर इथे टाकून देते गाईला भीती वाटते मला तर इथे बघू शकता 10 वाजलेले आहे आणि आता दूध घ्यायला जातो विहानला आज काय पाठवलं नाही तुम्हाला सांगितलं की आज उठलीच नाही लवकर तर त्याच्यामुळे विहानला काय पाठवलं नाही आता विहान मी घेऊन येतो की याला झोपलेली बेडमध्ये तोपर्यंत ती झोपेल तर चला आता दूध घेऊन येतो आणि चहा पण प्यावं असं वाटतं कारण इतकी थंडी आहे ना चला आता इथे दूध घ्यायला चाललेलं आहे आणि दूध आता वाजले 10 आणि कियारा झोपलीच आहे
तर इथे विहानला फुटाणे आवडतात आणि मग तेच फुटाणे घेतो इथे आणखी आदाला पण खूपच आवडला दूध घेऊन झाले गाडी त्या तिकडे लावली आहे त्या साईडला चला आता फुटाणे घेतो मस्त वेकी तर इथे फुटाणे घेतात सगळे बघू शकता आणि नेहमी इथूनच घेतो यांच्याकडून आता किआरा पण उठेल तर घरी जातो पटकन मला टेरेस पण आवडायचे खूप आधी चहा पिणार चला आता घरी गेल्यावर बोलते तुमच्याशी तर आता इथे सगळं आवरून घेते मी हे आपले झाडं वगैरे सगळे आवरून घेणार आणि मला असं वाटतं की हे झाड इकडे ठेवावं तर आता इथले कुंड्या आहे ना तर सगळं इकडे घेणार तर आता इथे बघू शकता इतका पसारा झालेला आहे ना जी नेट लावली ना आपण काल तर त्याच्यामुळे मग सगळं मी कुंड्या वगैरे रात्री सरकवलेल्या होत्या आणि माती पण पडलेली होती खूप कुंड्यांमागची कसं पाणी टाकतो आपण आणि माती खाली पडते तर तीच आता झाडून घेते आणि सगळ्या कुंड्या म्हणजे चेंज करते इकडे तिकडे ठेवून देते त्या साईडला जास्त सावली येईल नेट लावली त्या बाजूला तर तिथलं जे आपली कारल्याचा वेल होता ना तो ते इकडे ह्या साईडला घेते उन्हाच्या साईडला आणि इथे एक ठेवते कुंडी बघू शकता फॉक्सटेल पामची मोठी आणि दुसऱ्या साईडला दुसरी फॉक्सटेल पाम त्याच्यावर कारण कारल्याचं वेल आहे तर ती ठेवणार बघू कसं दिसतं आणि असं चेंज करते कुंडा इकडे तिकडे ठेवते म्हणजे कुंड्यांची जागा बदलते मी तर खूप हेवी कुंड्या आहे आणि तरी खूप कमी केल्या आम्ही कुंड्या खूपच होत्या माझ्याकडे खूप झाडं होते तर आंब्याचे केळीचे सगळेच झाडं लावलेली होती इथे टेल्समध्ये ते सगळे मी गच्चीवर ट्रान्सफर केलेवरती काही खाली ठेवलेले आहेत मग आता जे आहे ते शोचे आहेत आणि बाकी मग दुसरे फळांचे वगैरे काही नाही फक्त मी मध्ये मध्ये काही कारल्याचा वेल किंवा भोपळ्याचा वेल किंवा असं काही लावत असते ना आता हे कारल्याचा याच्यामध्ये काय कारल्याचा आणि आपला चकीचा वेल आहे तर म्हणून मी ते उन्हाच्या साईडने आणते कसं त्याला उन्हाची गरज असते भाज्यांच्या याला वेलांना किंवा मग भाजीला वगैरे तर मग मी तिथे ठेवते हे फॉक्सटेल पामची कुंडी आणि बाकीच्या मग या साईडला नीट झाडून वगैरे लावून घेते तर मला असं वाटतं की ही दोन्ही झाडं आहे ना एकत्र एकदम झालेले आहे तर ते इकडे ठेवावे या साईडला खूप दोन्ही एकत्र दिसत तर मला असं वाटतं की हे तिथेच ठेवावं इथे तर असं करते कारण ते एकाच ठिकाणी खूप असं भरडसं दिसतंय बघू शकता कसं दिसतंय ते त्याच्यामुळे तर मी आधीची जी फॉक्सटेल पामची कुंडी होती ना ती तिथे ठेवली पण ते दोन्ही झाडे एकदम एकत्र वाटत होते तर ती बदलून घेते तिथे नाही ठेवणार ती त्या साईडला ठेवून देणार परत तोडते बघू शकता आणि ती ह्याच साईडला ठेवणार परत म्हणजे जास्त असं गर्दी वाटणार नाही तिथे झाडांमध्ये आणि मग ज्या कुंड्या जिथे होत्या ना तिथेच बाकीच्या ठेवून देणार ज्या आधीच्या होत्या ना तिथे ठेवणार आता बघू शकतात आता छान दिसतंय ते तर ते एका साईडला खूप म्हणजे गर्दी वाटत होती आणि आता कसं छान दिसतंय मस्त तर आता मी बाकीच्या ज्या खालच्या कुंड्या आहे ना त्या सगळ्या इकडे तिकडे ठेवून देणार चेंज करणार हे फुलांचं झाड पण इकडे आणणार त्याला पण खूप उन्हाची गरज असते म्हणून त्याच्यामुळे ते तिथे ठेवणार आणि बाकीच्या मग झाड आहे ना नीट जिथे होते तिथे लावून देणार तर तेच अशा प्रकारे मी सगळं क्लीन आणि आवरून देते आणि संध्याकाळी जमलं पुसून घेणार आणि आज मस्त संध्याकाळी आपल्या मॅगीचा प्लॅन आहे बाहेर बसून मस्त डिनर करायचा प्लॅन आहे आणि मस्त मॅगी खाणार तर आज मी मॅगीच करणार माती निघाली।
इथे माझं फायनली थोडं फार तरी आवरलंय, पण बाकीचं आहे ना हे टेबलचा पसारा आहे ना सगळा टेबलवरचा, तर तो आवरायचा आहे. आणि हवा आहे ना हवेमुळे झाडतं, तिथे झाडलं की सगळं वाढून जातं परत. तर अशा प्रकारे आपले झाडं ठेवलेले आहे, पूर्ण अशी सगळी झाडं ठेवलेली आहे. आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चला आता आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोर. आता एक आवरून झालं सगळं तर म्हटलं चला भाजीला. तर मी सकाळी भाजी केली होती वैभवसाठी टिफिनला, आणि भाजी उरलीच नाही नंतर विहानला दिलेली. तर इथे माझ्यासाठी अंड्याची चटणी करते आणि कियारासाठी पण अंड्याची चटणी. तर कियारासाठी मी फक्त अशी एकदम सिम्पल मीठ थोडीशी किंचित मिरची टाकून तेलात मीठ टाकून अशी चटणी करते. माझ्यासाठी मी थोडंसं कांदा 3 कांदे घेतले आणि ते कापून ठेवते आता, आणि तिची आधी करून देणार नंतर माझी. तर इथे आमचं जेवण झालेलं आहे, अंडियाचं पण झालं, कियाराचं पण झालं, मस्त अंडपोळी खाल्ली. तर तेच आता आला थोडंसं आराम करते. आता वाजले 3:30 आणि तुमच्याशी बोलते मी चहाच्या टाईमला. तर इथे चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी आणि मस्त टेरेसमध्ये जाऊन चहा पिणार आज. आणि स्वयंपाकाचं बघते काय करायचं. वैभवची नाईट आहे, अजून बघितलं असेल सकाळी ते गेले हॉस्पिटलला. तर माझा विचार चालली की मस्त मॅगी खावी आज. तर मी कोरियन मॅगी आणली होती, कोरियन किमची फ्लेवर हॉट अँड स्पायसी. आणि ही रेग्युलर आपली मॅगी आहे आणि ही खूप स्पायसी असते, कोरियन किमची टेस्ट आहे. तर म्हटलं दोन्ही एकत्र करून करू. आणि भूक लागली तर थोडीशी वाट असत ऑमलेट वगैरे किंवा खिचडी वगैरे. तू पण तर इथे बसलेली आहे आणि असं आपलं मस्त दिसतोय. पण छान दिसतंय मस्त. आता उद्या मी आज मला पुसायचं होतं पण ना खूप कंटाळा आला होता, एवढं मी कुंड्या वगैरे सरकवल्या जड आणि नंतर मला काही करूशीच वाटत नव्हतं, त्याच्यामुळे मग मी आज कॅन्सल केलं. उद्या सकाळी सकाळी मस्त इथली फरची वगैरे पुसून घेईल, परत झाडून घेईल. तर असा प्लॅन आहे. कियारा पडेल ते, हां ते कियारा फुटाने खाते, जे सकाळी आणले होते ना ते फुटाने, तर थंडीमध्ये छान असतं खाल्लेले. हां आणि ते चहा, आणि तुम्ही पण या चहा प्यायला मस्त चहा एन्जॉय करते. इथे चहा कियारा बसलेली आहे. हाय बोल कियारा. तर इथे मस्त मॅगी पार्टी करायचा प्लॅन चालू आहे आमचा, हो ना विहा. तर इथे जी कोरियन मॅगी होती ना ती काढलेली आहे आणि आपली सिम्पल मॅगी आहे ना ती काढलेली आहे. आणि मस्त मॅगी खाणार. आणि इथे जो कोरियन मॅगीचा मसाला होता ना तो आणि सिम्पल मॅगीचा मसाला तो एकत्र केलेला आहे. आणि त्याच्यासोबत ना असं ऑइल पण मिळालेलं आहे कोरियन मॅगी सोबत. तर हे आहे काहीतरी नाव, काय माहिती काय त्यांच्या त्याच्या ते. तर हे ऑइल आहे, खूप स्पायसी ऑइल असतं हे, तर ते टाकणार. आणि मस्त मॅगी पार्टी आज आणि आपल्या गार्डनमध्ये टेबलवर मस्त बाहेर बसून मस्त एन्जॉय करणार, मस्त स्वेटर वगैरे घालून फुल मॅगी गरमागरम एन्जॉय करणार. तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे, इकडे दूध पण तापून ठेवते. तर आता मी हे ऑइल टाकते त्याच्यामध्ये, कारण झालेलं आहे. आता आपली मॅगी लवकरच तयार होईल. बघू शकता हात कसे एवढी डेंजर असते आपली स्पायसी स्पायसी कोरियन किमची मॅगी, एकदम मस्त स्पायसी एकदम करायचं. तर इथे माझे हात बघू शकता असे झालेले आहे. तर आता मिक्स करून देते, त्याचा लगेच कलर चेंज झालेला आहे. तर चला आता होऊ देते मॅगी आणि मग झाली की तुम्हाला दाखवते. तर इथे आपली मॅगी एकदम रेडी आहे. आता इथे तोतून घेते मी स्पायसी मॅगी. आणि बाहेर मस्त टेबल सेट केलाय मी, तुम्हाला दाखवते. आता ही मॅगी काढून घेते. अशी आपली मॅगी आणि मस्त खूप गरम लागते. तर आता हे घेते मी, कुठे गेलं काय माहिती.
चला आता जाऊ टेरेस मध्ये। तुला तर इथे मस्त जेवायला बसतो आणि मस्त एन्जॉय करतो आजचा डिनर मॅगी। तुम्ही पण या तर मस्त आम्ही जेवण केलं छानपैकी। मी टेबल पण क्लीन करून घेतलेला आहे, तिथे दिवा लावून दिला विहानने त्याच्यामध्ये। तेच डिशवॉशरला भांडे लावले, किचन आवरलं आणि इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे। तर आता विहानचं बॅग वगैरे भरून घेणार आणि बेल लावून देणार मेन, म्हणजे आज गेला नाही स्कूलला। तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते आहे। होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, गार्डनिंगचा, जेव्हा मी गार्डनिंगचं म्हणजे सगळं केलं सकाळी आणि मस्त मॅगी पार्टी केली संध्याकाळी बाहेर बसून, तर खूप छान वाटलं। आणि आय होप तुम्हाला पण आवडला असेल बघायला। तर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते, तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। तो बदल तुमची काळजी घ्या, बाय।